तर तुम्ही आता जो बच्चे कंपनीचा जो किलिबिराट ऐकला तर ती ॲक्च्युली आमच्या सोसायटीची पोर आहेत बारकीला ती जी इनडोर गेम्स दिलेला आहे इनडोर गेम्स तर संध्याकाळच्या वेळा तिथं बसतात निवांतपणे खेळायला घरातल्या गेम्स इनडोर गेम्स काय काय चेस खेळतात टेबल टेनिस खेळतात कॅरम आहे अशा गोष्टी आहेत ना ते खेळत बसतात पोरं ती लहान लहान आणि हा किलबिराट रोजचा असतो त्यांचा कसं आहे बाहेर जरा कोविड वगैरे चालला होता ना त्यामुळं मग इथल्या सोसायटीवाल्यांनी जिम आणि इनडोर गेम्स हे दोन जे आहेत ते लॉन्च केले इथल्या इथंच जेणेकरून बाहेरनं जो रोग आहे तो या सोसायटीच्या आवारात येऊ नये म्हणून तर चाललेलं असतं बच्चे कंपनीचं खेळायचं वगैरे इनडोर गेम्समध्ये आणि असं संध्याकाळी बसलं जाऊन तिथं तर छान वेळ जातो म्हणजे तिथं छान किलबिलाट चालू असतो दंगा चालू असतो गेम्स चालू असतात लहान लहान मुलांचे आणि नुकताच मी जिमला गेलो होतो सो म्हटलं जिम करून जरा इनडोर गेम्समध्ये जाऊन बसावं असं काय चाललं आहे किलबिलाट वगैरे किंवा किती कितपत गर्दी आहे तर एंट्री मारण्याच्या अगोदरच एवढा किलबिलाट ऐकू आला की म्हटलं इथं काय थांबण्याचा अर्थ नाही 10 मिनटाच्या पुढे कारण कसं सुरुवातीला 10 मिनटं बरं वाटतं नंतर ते कचकच वाटती नको वाटतं नंतर ते तेवढ्यापुरतं 15-20 मिनटं एन्जॉय करण्यापुरतं ठीक आहे ते असं सारखं कचकचीत बसलं ना तर आपलाच मेंदूचा भुगा होऊन जातो शेवटी तिकडनं निघालो आपल्या मग आपलं घरी जाऊ म्हणलं कारण दुपारच्या वेळेला तिथं बसलं संडेला किंवा सॅटर्डेला एवढा किलबिराट चालू नसतो जेवढा संध्याकाळी एकदम सगळीजणं लॉटच येतो सगळा एकदम लहान पोरांचा आणि मग खेळणं कमी किलबिराट जास्त असतो सो म्हटलं आपण आपलं आता घरी जाऊ जिम केल्यावर जे आपण रेग्युलर जातो तर आता चाललो आहे घरी आणि जरा फ्रेश वगैरे येऊ घाम आला आहे फार जिम वगैरे केल्यामुळे सो या बाय बाय